कोरोना विषाणू आता पनवेल उरण आणि नवी मुंबई परिसरात याचा वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात लॉकडाऊनची स्थिती असताना अनेक नागरिकांसमोर आर्थिक संकट उद्भवले आहेत. याची दखल घेत समाजाप्रती असलेली भावना जपत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मदतीचा हात पुढे केला. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गमन ग्रामपंचायत हद्दीतील कोपर येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शनिवारी गरीब गरजू लोकांना मोफत अन्नधान्य भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी गावांच्या सरपंच हेमलता भगत, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, योगिता भगत, माई भुईर, सुनीता घरत, ज्येष्ठ नेते अनंतशेठ ठाकूर, सुधीर ठाकूर, अजय भगत, सुनील पाटील, गोवर्धन घरत उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.